के श्रीमंतीबाई कळंतरी अक्का प्राथमिक विद्यामंदिर नेमिनाथ नगर सांगली आज तुमच्या पुढे द्वितीय सत्रातील गणित विषयाचा पहिला व्हिडिओ सादर करीत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीवर प्रथम सत्रातील बेरीज बिन हत्त्याचे हा घटक अभ्यासला आज आपण विभाग दुसरा बेरीज हातच्याचे हा घटक अभ्यासणार आहोत आपले पाठ्यपुस्तक भाग दोन पान नंबर एक्याण्णव व ब्याण्णव वरील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत प्रथम या ठिकाणी पान नंबर एक्क्याण्णव वरील उदाहरण समजावून घेऊया चला पहा या ठिकाणी बेरी विभाग दुसरा बेरीज हातच्या या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण सलमाजवळ दशकाच्या सात माळा आणि सात सुट्टे मणी असे सत्याहत्तर मणी आहेत सोनूजवळ दशकाच्या आठ माळा आणि पाच सुट्टे मणी असे पंच्याऐंशी मनी आहेत या ठिकाणी माळाला इंग्लिशमध्ये स्ट्रिंग सहा शब्द आहे सुट्टे मनी मणीला बेड सहा शब्द आहे पहा या ठिकाणी आपल्याला प्रतिके दिलेले आहेत माळा आणि मणी हे प्रतीके दिलेले आहेत या प्रतीकावरून बेरीज कशी करायची हे समजावून घेऊया पहा सलमाजवळ दशकाच्या सात माळा आहेत सोनूजवळ दशकाच्या आठ माळा आहेत यांची इथे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे पहा या दोघीं जवळच्या माळा व मणी एकत्र केले तेव्हा या ठिकाणी दशकाच्या पंधरा माळा झाल्या किती माळा झाल्या पंधरा माळा झाल्या त्याचबरोबर सलमा जवळच्या जवळचे सुट्टे सात मणी आणि सोनू जवळचे सुट्टे पाच मणी यांची बेरीज केली तेव्हा सुट्टे बारा मणी झाले बारा बारामणी झाली आपल्याला या ठिकाणी इथे माहीतच आहे की दहा एकक म्हणजे एक दशक म्हणून बारा सुट्ट्या मण्या सुट्ट्या मण्यांची किंवा बारा सुट्ट्या मण्यांपैकी पैकी दहा मण्यांची एक माळ या ठिकाणी तयार केली आणि दोन हे सुट्टेमणी राहिले म्हणजे या ठिकाणी अगोदरच्या दशकाच्या पंधरा माळा त्याच्यामध्ये ही एक दशकाची तयार केलेली माल माळ मिळवली त्यावेळेला या ठिकाणी दशकाच्या सोळा माळा तयार झाल्या किती झाल्या दशकाच्या सोळा माळा तयार झाल्या आता या ठिकाणी आपण पाहूया दहा दशक म्हणजे एक शतक दहा टेन्स दशकाला टेन्स म्हटलं जातं दहा दशक मिळून एक शतक होतो एक हंड्रेड होतो म्हणून या ठिकाणी सुट्टेमणी जे बारा आहेत त्यामधील एक दहा दशका एक सॉरी या ठिकाणी इथे सोळा दशकाच्या माळा आहेत त्यापैकी दहा दशक माळा घेऊन त्या, त्या एकमेकींना जोडल्या आणि जोडल्यानंतर इथे एक शतक तयार झाली एक शतक तयार झाली स्ट्रिंग ऑफ हंड्रेड स्ट्रिंग ऑफ हंड्रेड आलं लक्षात इथे तयार झालेली आहे या चित्रावरून आपल्याला कळालं आता इथे पहा या ठिकाणी एक शतक ही तयार झालेली आहे दोघींचे मनी या ठिकाणी एकत्र केल्यावर दोघींचे सलमा आणि सोनू जवळ या दोघींच्या जवळचे असलेले मनी एकत्र केल्यावर एक शतक माळ झाली आणि सहा या दशक माळा झाल्या एक मिनिट सॉरी या ठिकाणी एक शतक माळ झाली आणि शहा सहा दशकाच्या माळा झाल्या आणि दोन सुट्टे मनी झाले आले लक्षात म्हणजेच या ठिकाणी या प्रतिकावरून या माळेवरून आणि सुट्ट्या मन्यांवरून इथे हातल्याची केलेली बेरीज आपण सत्तर दशक एक यामध्ये समजावून घेतलेलो आहोत या ठिकाणी दोघींच्या जवळचे एक शतक सहा दशक आणि दोन सुट्टे म्हणी झाले आता यावरती आधारित इथे आपल्याला काही उदाहरण दिलेले आहेत ते आपण पाहूया प्रश्न पहा की रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा रिकाम्या टी चौकट चोकर, चौकटीत बॉक्सेस योग्य प्रॉपर संख्या नंबर्स लिहायच्या आहेत आता इथे पहा या ठिकाणी पहा पहा बारा दशक म्हणजे इथे एक एक आपल्याला उदाहरण सोडवून दाखवलेले आहे बारा दशक म्हणजे एक शतक दोन दशक हुँ? एक शतक दोन दशक म्हणजे बारा दशकाचे शतक आणि दशक मध्ये या ठिकाणी मांडणी केलेली आहे याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पंधरा दशक म्हणजे त्याचे शतक किती झाले व दशक किती ते आपल्याला इथे मांडणी करावी लागेल लिहावी लागेल पाहूया आपण या ठिकाणी पंधरा दशक म्हणजे 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 मीन्स आता बघा पंधरा दशक हे आपल्याला समजण्यासाठी आपण थोड करूया बघा दहा दशक अधिक पाच दशक एकूण टोटली पंधरा दशक झाले दहा दशक म्हणजे किती या ठिकाणी आपण पाहिलं दहा दशक म्हणजे एक शतक वीस दशक म्हणजे दोन शतक तीस दशक म्हणजे तीन शतक पन्नास दशक म्हणजे पाच शतक आणि सत्तर दशक म्हणजे सात दशक सात शतक हे आपण पाहिलेलं आहोत पाठीमागे याप्रमाणे इथे आपल्याला पंधरा दशक म्हणजे शतक किती दशक किती हे आपल्याला इथे लिहावे लागणार आहे पाहूया आपण पंधरा दशक म्हणजे दहा दशक आणि पाच दशक मिळून पंधरा दशक झाले दहा दशक म्हणजे इथे आपल्याला इथे शतकाच्या मागील चौकटीत एक लिहावे लागेल आणि दशकाच्या मागील चौकटीत या ठिकाणी दहा दशक म्हणजे एक शतक आणि हे पाच आहे असेच पाच लिहायचे आले लक्षात आता याप्रमाणे पुढे आपण दुसरे उदाहरण पाहूया सतरा दशक म्हणजे किती शतक किती दशक आता सतरा सतराची पण आपण समजण्यासाठी अशीच फोड करूया दहा दशक आधी सात दशक म्हणजे मिळून सतरा दशक झाले दहा दशक म्हणजे इथे आपल्याला आपल्याला शतकाच्या मागील चौकटीत एक लिहावं लागेल आणि दशकाच्या मागील चौकटीत सात लिहावे लागेल म्हणजे सतरा दशक म्हणजे एक शतक सात दशक आता याप्रमाणे अठरा दशकाचं आपण उदाहरण समजावून घेऊया अठरा दशक म्हणजे अशी फोड करूया म्हणजे पटकन आपल्याला समजते दहा दशक आणि आठ दशक मिळून अठरा दशक झाले दहा दशक म्हणजे या ठिकाणी एक शतक दहा दशक म्हणजे एक शतक आणि हे आठ आहे दशक ते तसेच आपण लिहूया बघा या ठिकाणी इथे एक आणि इथे आठ आलं लक्षात चला आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी एकवीस दशक म्हणजे सांगितले तुम्हाला एकवीस दशक म्हणजे वीस दशक आणि एक दशक म्हणून एकवीस दशक झाले वीस दशक म्हणजे या ठिकाणी इथे आपल्याला किती लावे लागेल शतकाच्या मागे दोन आणि इथे मात्र एक दशक लिहावे लागेल म्हणजे एकवीस दशक म्हणजे दोन शतक आणि एक दशक आलं लक्षात सर्वांच्या समजलं चला आता पुढे जाऊया आपण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी इथे आपल्याला काय दिलेलं आहे दशक दिलेलं आहे आणि ते आपल्याला शतक आणि दशक यामध्ये मांडणी करायची आहे यामध्ये आपल्याला ते लिहायचे आहे आता यान यानंतर इथे आपण आपण पाहूया की शतक आणि दशक दिलेलं आहे आणि आपल्याला टोटल याच्यामध्ये दशक किती ते लिहायचे आहे चला लिहूया आपण या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला समजावून दिलेलं आहे पहा एक शतक दोन दशक म्हणजे बरोबर बारा दशक दिलेलं आहे एक शतक म्हणजे आपण बघितलं तर एक शतक म्हणजे दहा दशक हा दोन शतक म्हणजे वीस दशक तीन तीन शतक म्हणजे तीस दशक त्याप्रमाणे या ठिकाणी एक शतक म्हणजे दहा दशक आणि अधिक हे चार दशक मिळवले इथे किती झाले टोटली चौदा दशक झाले चौदा दशक झाले लक्षात त्यानंतर पुढे पाहूया आपण तीन शतक आणि दोन दशक तीन शतक म्हणजे दशक किती झाले सांगा बघूया किती झाले तीस झाले आणि त्यामध्ये हे दोन दशक मिळवा किती झाले सांगा बघूया बत्तीस दशक बरोबर म्हणजे इथं एकूण तीन शतक दोन दशक याचे दशक केले, एकूण टोटली इथे किती झाले बत्तीस दशक झाले त्यानंतर या ठिकाणी इथे पहा की चार शतक तीन दशक चार शतकाचे दशक करा किती झाले सांगा बघूया चाळीस दशक बरोबर तीन दशक त्याच्यामध्ये तीन दशक मिळवा किती झाले सांग बघूया तू त्रेचाळीस अगदी बरोबर हां इथे किती लिहायचे त्रेचाळीस दशक हां म्हणजे चार शतक तीन दशक बरोबर एकूण त्रेचाळीस दशक आलं लक्षात हं बघा आता यानंतर पुढे पाहूया आपण पाच शतक नऊ दशक पाच शतकाचे दशक करा किती आले बघा सांगा बघूया कोण सांगतं आहे तू सांगतेस का सांग बघूया पन्नास दशक बरोबर पन्नास दशकामध्ये नऊ दशक मिळवा किती झाले या ठिकाणी एकोणसाठ दशक हा एकोणसाठ दशक आलं लक्षात सर्वांच्या समजलं का सर्वांना म्हणजे या ठिकाणी शतकाचं दशकामध्ये रूपांतर केलं किंवा दशकामध्ये मांडणी केली आणि या ठिकाणी म्हणजे शतकाचे दशक केले आणि ते दशक आणि हे दिलेले दशक मिळवले या ठिकाणी आपण एकूण टोटली दशक लिहिलं समजलं ना सर्वांना चल आता आपण पुढे बघूया पुढे या ठिकाणी बेरीज हातच्याची पान नंबर ब्याण्णववरील पहा या ठिकाणी इथे आपल्याला बटवे त्रिकोण आणि गोल मनी दिलेले आहेत हा, हा शतकाचा इथे शतकाचा एक मिनिट शतकाचा एक बटवा आहे किती आहे शतकाचा एक बटवा आहे दशकाचे त्रिकोण किती आहेत दोन आहेत द दो म्हणजे दशक श म्हणजे शतक ए म्हणजे एकक आले लक्षात श म्हणजे शतक द म्हणजे दशक ए म्हणजे एकक आणि इथे गोलमणी हे एककाचे दाखवलेले आहेत हे एकूण या ठिकाणी गोलमनी किती आहेत आठ आहेत किती आहेत आठ आहेत म्हणजे ते आठ एकक झाले सुट्टे झाले आता या ठिकाणी इथे पहा अगोदर आपण प्रतीक समजावून घेऊया आणि ते शतक दशक नंतर लिहूया बघा इथे शतकाचे दोन बटवे आहेत किती बटवे आहेत दोन बटवे आहेत दशकाचा एक त्रिकोण आहे आणि गोलमनी इथे एककाचे किती आहेत सहा आहे, आहे। म्हणजेच या ठिकाणी इथे काय केलेले आहे या ठिकाणी यांची बेरीज केलेली आहे ती बेरीज आपण समजावून घेऊया प्रथम आपण हे लिहित असताना एककाकडूनच आपण लिहायचं आहे इथे आपण जरी दशकाकडून थोडं अंतर ठेवून लिहिलं तरी चालेल बघूया आपण इथे इथे काय केलेलं आहे इथे पहिल्या होळीला इथे शतकाचा एक बटवा आहे म्हणून एक शतक दशकाचे दोन त्रिकोण आहेत म्हणून दोन दशक आणि एकाचे मनी किती आहे त्या ठिकाणी आठ आट, म्हणून आठ एकक आलं लक्षात चला आता पुढे आपण पाहूया या ठिकाणी इथे याच्यामध्ये या ठिकाणी या पुढ खालसे शतक दशक एकक मिळवलेले आहेत इथे शतकाचे दोन बटवे शतक दोन दाखवलेले आहेत दोन शतक इथं दशकाचा एक त्रिकोण दाखवलेला आण आहे आणि इथे गोलमनी सहा एकक दाखवलेले आहे यांची इथे यांची इथे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे काय केलेली आहे बेरीज केलेली आहे ही जी बेरीज केलेली आहे थी थी <expanding noise> ती ती बेरीज या ठिकाणी पहा आठ एकक आणि सहा एकक यांची बेरीज किती झाली आठमध्ये सहा मिळवले किती झाले चौदा बरोबर चौदा एकक झाले चौदा एकक झाले आता त्यानंतर आपण इथे एककाखाली चौदा एकक लिहिलेलं आहे चौदा एककपैकी या ठिकाणी चार हे एकक झाले आणि यातले चार एककाच्या ठिकाणी लिहिलं आणि दहा म्हणजे एक दशक म्हणजे हा दशकाकडे एक हातला आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी हे दोन दोन दशक आधी एक दशक तीन दशक झाले आले लक्षात या ठिकाणी म्हणजेच आप यानी एक शतक दोन शतक बरोबर तीन शतक म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अस या ठिकाणी इथे उदाहरण आपल्याला समजावून दिलेलं आहे ते पाहूया यांची बेरीज केलेली आहे बघा इथे शतक दशक एकक हे घर आखून घ्यायचं आपण या पद्धतीनं इथे पहिल्यांदा शतक लिहायचं नंतर दशक नंतर एकक की तीन घरं त्यानंतर हातचेसाठी एक घर आखायचा त्यानंतर आपल्याला इथे संख्या लिहायची आहे ही संख्या लिहित असताना बघा आपण पहिल्यांदा लिहित असतो त्यांना डा उजवीकडून डावीकडे लिहितायचं म्हणजे आपलं मांडणी करायला किंवा लिहायला चुकत नाही म्हणून आपण या ठिकाणी हे जे पहिले पहिले या ठिकाणी जे दाखवलेलं आहे प्रतीक दाखवलेली आहेत ती पहिली प्रतीक किती आहेत आठ एकक आहेत म्हणून इथं एककाच्या घरात काय लिहिलेलं आहे आठ लिहिलेलं आहे त्यानंतर पहा दशकाच्या घरात किती लिहिलेलं आहे दोन दशकाच्या घरात किती लिहायचं आहे दोन आणि शतकाच्या घरात इथे किती लिहायचं आहे एक हां आलं लक्षात आता त्यानंतर पहा या ठिकाणी याच्यामध्ये एक खालचे बटवे दशक आणि गोलमनी मिळवायचे आहेत म्हणजे बघा इथे या ठिकाणी गोलमनी किती आहेत एककाच्या खाली हं आठ एकाच्या एक खाली सहा लिहा हं सहा लिहिले हां त्यानंतर दशकाच्या घरात किती लिहिलेलं आहे तर दशक किती झाले एक झाले आणि शतक किती झाले दोन झाले हं म्हणजे यांची बेरीज आता आपल्याला करायची आहे आठ आणि सहा किती झाले चौदा किती झाले चौदा चौदा एकक झाले चौदा एकक पैकी इथे चार म्हणजे चौदा म्हणजे दहा अधिक चार एकक बरोबर चौदा एकक चौदा एककापैकी इथे एकाच्या घरात बेरीज करून त्यांचे इथे चार लिहिलं आणि दशक आहे तो मात्र एक दशक आहे तो दशकाच्या घरात इथे लिहिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी पहा दशकांची बेरीज केली दोन दशक आणि एक दशक इथे किती झाले तीन दशक आणि हा आजचा एक दशक असे एकूण चार दशक झाले आता त्यानंतर एक शतक आणि दोन शतक यांची बेरीज केली किती झाले तीन शतक झाले म्हणजेच या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज केली त्या दोन संख्या म्हणजे या ठिकाणी एकशे अठ्ठावीस अधिक अधिक इतर अधिक अधिक दोनशे सोळा यांची बेरीज केली ही बेरीज केल्यानंतर या ठिकाणी बेरीज ह्या दोन संख्यांची बेरीज केली ती त्या संख्यांची बेरीज त्यांचे वाचन करीत असताना तीन शतक तीन बघा या ठिकाणी बेरीज करीत असताना इथे तीन शतक चार दशक आणि चार एकक म्हणजेच इथे वाचत असताना नेहमी आपल्याला डावीकडून उजवीकडे वाचत जायचं आणि संख्या लिहित असताना एककाकडून संख्या लिहित जायच्या आणि वाचन करीत असताना शतकाकडून शंकेचं वाचन करायचं हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचे आहे इथे तीन शतक चार दशक चार एक म्हणजेच तीनशे चव्वेचाळीस म्हणजेच या ठिकाणी डावीकडून उजवीकडे या संख्येचं वाचन करायचं दोन आणि लिहित असताना मात्र एक नेहमी लिहित असताना एककाकडून या पद्धतीन मांडणी करून आपण बेरीज करायचं आहे आलं लक्षात सर्वांच्या समजलं का आता यानंतर आपण पाहूया पाहूया चला पुढे इथे पान नंबर वरती आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत ती काय करायची आहे घरून सोडवून आणायची आहेत धन्यवाद